बाबा प्रशासक येऊन एक वर्ष झालं, तर तुम्हाला पहिला आणि आता ज्याच्यामध्ये आणि ह्या एका वर्षामध्ये तुमचं काय मत आहे याबद्दल एक दोन शब्द बोलाव्या. खरं तर आजच 14 मार्च आहे. आज 14 मार्च रोजी गेल्या वर्ष बरोबर एक वर्ष आज झालेले प्रशासक महानगरपालिकेमध्ये आलेले आहे. खऱ्या अर्थाने प्रशासक किंवा महानगरपालिकेमध्ये असणारे सत्ताधारी असेल विरोधक असतील त्या या दोघांच्या ह्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे हाल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मग वाहतुकीचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, सर्वात विविध विकासाची कामं पूर्णपणे ठप्प झालेली आहेत. तर नगरसेवक म्हणून या ठिकाणी जर एखादा दुवा जर या ठिकाणी काम करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तर नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवले जातात. आज आपण पाहतोय, आजच मला वाटतं फक्त 17% गेल्या वर्षा या वर्षभराच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये फक्त 17% कामं या ठिकाणी झालेली आहेत. आजच आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांची व्हिजिट घेऊन त्या ठिकाणी पाहिलं, सगळे प्रकल्प बंद पडलेले आहेत, पुरेसा निधी नाही किंवा पाठपुरावा नाही आणि प्रशासनाला हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा अनुभव नसल्यामुळं किंवा वेळ नसल्यामुळं नागरिकांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हाल होत आहेत. त्यामुळे पुणेकर संपूर्ण या प्रशासकांच्या नाखुश आहे. आपल्याला कल्पना असेल की परवा सुप्रिया ते सुळे स्वतः आले होते इथं, तर खासदार जेव्हा म्हणतात की आम्हाला असं आंदोलन करावं लागेल तेव्हा सामान्य लोकांची काय कथा, तर यासाठी पुढचं काय नियोजन आहे? निवडणुकीची तर वाट बघण्यात अर्थ नाही आहे, तर तुमचे आणखीन काय पवित्र आहे आंदोलनाच्या व्यतिरिक्त? खर तर खासदार सुप्रियाताई ह्या प्रत्येक महिन्याला पुणे शहरातील प्रश्न असेल किंवा खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विकासाच्या दृष्टीकोनातून प्रश्न असेल त्या आयुक्तांच्या भेटीसाठी येतच असतात. परंतु गेल्या वर्षभरामध्ये अनेक वेळा येऊन सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही, फक्त इथं चर्चा होते, प्रत्यक्षात प्रशासक त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कारवाई करत नाही, कामं होत नाहीत. मला वाटतं इथं लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, कोण येईल कोण नाही तो भाग वेगळा, परंतु लोकप्रतिनिधी असणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून. ताईंनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने जर अशा प्रकारचे प्रश्न सुटत नसतील तर या प्रशासनाच्या विरोधात असेल, सरकारच्या विरोधात असेल, रस्त्यावर येण्यासारखा शेवटी पर्याय नाही अशा प्रकारचं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.